बिहार मधील भागलपूर मधील लाजपत पार्क मैदानावर 5,08,000 दिव्यांनी प्रभू श्रीरामांची 8,000 स्क्वेअर फुटाची प्रतिमा बनवण्यात आली. या प्रतिमेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. कलाकार अनिल कुमार ताटी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासह इतर कलाकारांनी ही प्रतिमा तयार केली. या कलाकारांचा शनिवारी शाकंभरी सेवा ट्रस्टच्या वतीने गौरव करण्यात आला. संधी मिळाली तर आणखी चांगले काम करू आणि माझ्या जिल्ह्याचेच नव्हे तर देशाचे नाव उज्ज्वल करू असे कलाकार अनिल कुमार यांनी म्हटलं आहे. वर्ल्ड रेकॉर्ड युनियन टीम चेन्नईहून भागलपूरला आली होती. पथकाने घटनास्थळी पाहिले त्यानंतर परीक्षक शरीफा यांच्या नेतृत्वाखाली इतर दोन सदस्यांनी दिवे मोजले. या दरम्यान डिझायनिंग कलरिंग फिनिशिंगची चाचणी घेण्यात आली. शरीफाने सांगितलं की संपूर्ण जगात प्रथमच भगवान श्रीरामाचे रूप इतके मोठे आणि दिव्यांनी बनवण्यात आले आहे. त्या आधारे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड युनियनच्या परीक्षक शरीफा यांनी सांगितलं की मी खूप आनंदी आहे आणि हा नवा विक्रम झाला आहे. बरारी मधु चौकातील कलाकार अनिल कुमार यांच्या नेतृत्वाखाली 12 कलाकारांनी भगवान श्रीरामाचे आकर्षक रूप साकारले. यामध्ये 12 रंगांच्या सहाय्याने प्रभू श्रीरामाच्या रूपातील 5,08,000 दिवे बनवण्यात आले आहेत. 12 प्रकारच्या रंगीत दिव्यांसह श्रीरामाची 150 फूट लांब पेंटिंग साकारण्यात आली. या कार्यक्रमाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी चेन्नईतून संघाला आमंत्रित करण्यात आले होते. विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या टीमने भागलपूर गाठून सर्व गोष्टींची पाहणी केली. हे चित्र बनवण्यासाठी तब्बल 7 दिवसांचा अवधी लागल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय. पाहूया. बिहार मधील भागलपूर मधील लाजपत पार्क मैदानावर 5,08,000 दिव्यांनी प्रभू श्रीरामांची 8,000 स्क्वेअर फुटाची प्रतिमा बनवण्यात आली. या प्रतिमेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. कलाकार अनिल कुमार ताटी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासह इतर कलाकारांनी ही प्रतिमा तयार केली. या कलाकारांचा शनिवारी शाकंभरी सेवा ट्रस्टच्या वतीने गौरव करण्यात आला. संधी मिळाली तर आणखी चांगले काम करू आणि माझ्या जिल्ह्याचेच नव्हे तर देशाचे नाव उज्ज्वल करू असे कलाकार अनिल कुमार यांनी म्हटलं आहे. वर्ल्ड रेकॉर्ड युनियन टीम चेन्नईहून भागलपूरला आली होती. पथकाने घटनास्थळी पाहिले त्यानंतर परीक्षक शरीफा यांच्या नेतृत्वाखाली इतर दोन सदस्यांनी दिवे मोजले. या दरम्यान डिझायनिंग कलरिंग फिनिशिंगची चाचणी घेण्यात आली. शरीफाने सांगितलं की संपूर्ण जगात प्रथमच भगवान श्रीरामाचे रूप इतके मोठे आणि दिव्यांनी बनवण्यात आले आहे. त्या आधारे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड युनियनच्या परीक्षक शरीफा यांनी सांगितलं की मी खूप आनंदी आहे आणि हा नवा विक्रम झाला आहे. बरारी मधु चौकातील कलाकार अनिल कुमार यांच्या नेतृत्वाखाली 12 कलाकारांनी भगवान श्रीरामाचे आकर्षक रूप साकारले. यामध्ये 12 रंगांच्या सहाय्याने प्रभू श्रीरामाच्या रूपातील 5,08,000 दिवे बनवण्यात आले आहेत. 12 प्रकारच्या रंगीत दिव्यांसह श्रीरामाची 150 फूट लांब पेंटिंग साकारण्यात आली. या कार्यक्रमाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी चेन्नईतून संघाला आमंत्रित करण्यात आले होते. विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या टीमने भागलपूर गाठून सर्व गोष्टींची पाहणी केली. हे चित्र बनवण्यासाठी तब्बल 7 दिवसांचा अवधी लागल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय. पाहूया.